विक्री कशा ऐडमिट झालेल्या लक्षवेधीतल्या दोन तरी माझ्या लक्षवेधी लावा असं अनेक वेळा मी गेलो. आपण म्हणतात तसं मी जात नाही असं नाही. वैयक्तिक त्यांचं माझं काही वाकडं नाही. मी त्यांच्याकडे अनेक वेळा जातो, चहा पिऊन येतो, काही जर चुकीचं झालं असेल तर कानावर घालतो. त्यांची कार्यकिर्द अधिक उज्ज्वल कशी होईल या दृष्टीनं माझा वेडावाकडा जो काही अनुभव आहे तोही मी त्यांच्याजवळ कथन करतो. विचारा, व्यक्तिगत माझं भांडण काही नाही. मी राष्ट्रवादीचा अध्यक्ष असताना त्यांच्या प्रचारामध्ये मीच गेलो होतो. पण मला वाटतं तुम्ही खासगीत काहीतरी सांगून ठेवलंय काय, मला काय माहित नाही. ते जर सांगून ठेवलं असेल तर एकदा मला तुम्हीच घेऊन चला, मला एकदा तुम्हीच घेऊन चला आणि हा विषय संपवून टाका. सन्मान्य महोदय, माझ्या आता लक्षात आलं याच्या पाठीमागचं कारण काय आहे. तुम्ही त्यांना केवळ चहा पिऊ घाल पिऊ प्यायला देताय, तुम्ही त्यांना केक खाऊ घालत नाही आहे. आज त्यांना गोड केक एखादी खाऊ घाला आणि त्यांचं जे काही म्हणणं आहे ते नंतर समजून घ्या. आणि भास्करराव, असं काही नाही, सगळ्यांना इथे पार्टिसिपेट करायची संधी आहे. कमी अधिक असेल तर आपण ते अध्यक्ष लक्ष घाल देत नाही. आता राहू दे. सन्मान्य सदस्य भास्कर जाधव, बसा बसा. असं नाही चालणार. बसा बसा बसा. ओ पण माझं होऊ दे, असं काय करता. सन्मान्य सदस्य भास्कर जाधव साहेबांनी माझ्या कारकिर्दीबद्दल त्यांना चिंता आहेत, मी अप्रिशिएट करतो, धन्यवाद सांगतो त्यांना. परंतु बटन दाबल्यानंतर तुमचं नाव इकडे येतं, पण बटन दाबल्यानंतर प्रश्नोत्तराचा तास वाढला जात नाही, याची आपण दखल घ्यावी. एक नंबर दोन, मी आपल्याला निश्चित संधी दिली असती, परंतु प्रश्नोत्तराचा तास संपलेला म्हणून आपल्याला संधी देता आली नाही. आणि मी आपल्याला पुढच्या एका तासात गेल्या अधिवेशनात तुमच्या स्वतःच्या किती लक्षवेधी लागल्या आणि किती वेळा तुम्हाला बोलायला संधी दिली, पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन आणि पॉइंट हरकतीचे मुद्दे तुम्ही जेवढे मांडले आहेत ते मला वाटत नाही कुठच्याही सदस्यांनी मांडले असतील. त्यामुळे आपण असा हेतू आरोप करणं मला वाटतं हे सभागृहाचा अवमान आहे. त्यामुळे मी ते रेकॉर्डवरनं काढतोय. चला पुढे. तारांकित प्रश्नाबाबतची अधिक माहिती सभागृहाच्या पटलावर ठेवणे माननीय सरकार मंत्री. बोला बोला अध्यक्ष महाराज. मंत्री महोदय पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन होऊ दे. पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन अध्यक्ष महाराज, कालपासून वरुण राजाना माझ्या मतदारसंघातनी हुडबुड करून टाकली. ढग फुटी झाली अध्यक्ष महाराज. 5 घंट्याच्या पावसानं पूर्ण मूर्तीवर मतदारसंघ 32 मध्ये आकार मारला अध्यक्ष महाराज. माझ्या अकोला तालुक्यातील 2 जिल्हा परिषद सर्कलमध्ये दाळंबी, कोळंबी, मोजरी आणि मूर्तीवरमध्ये कासवी, खरब ढोरे, लसनापूर, पायटांगी, दातवी आणि बाटसाकडी तालुक्यात पिंपळगाव, चांभारे, निदा, बैरखेळ, ढाकली, खेरडा भागाई, पारा भवानी, पिंपळगाव, चांभारे हे सगळे गाव पाण्याखाली आलेले आहेत. काल रातपासून सारे लोक आपलं जीव मुठीत घेऊन बसलेले आहे. पाऊस जर थांबला नाही तर NDRFची टीम बोलावं लागते अशी परिस्थिती आज माझ्या मतदारसंघातली आहे. प्रशासनाचे मूर्तीवरचे तहसीलदार बोबडे मॅडम आणि SDO अपार साहेब रात्री 2 वाजतापासून काम करून राहिले. बार्शी टाकळीचे तहसीलदार हे रात्रापासून काम करून राहिले. पण अकोल्या तालुक्यातले तहसीलदार यांना मी सकाळी 6 वाजतापासून फोन केला अध्यक्ष महाराज. त्यांनी सांगितलं की प्राथमिक अंदाज येऊ द्या. लोक मरून राहिले, घरं डुबून राहिले, पळून राहिले, ढोरं वाहून चालले. त्याच्यामुळे त्या तहसीलदार गेले नसल्यामुळे 11 वाजेपर्यंत त्या गावात पोहोचले नसल्यामुळे गावकऱ्यांनी National Highway No. 53 मुंबई कलकत्ता आलोला अध्यक्ष महाराज. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पिंपळगाव चांभाऱ्याच्या वेस्टियरची भिंत फुटली. जर आज पाऊस नाही थांबला तर किती लोकांचे जीव जाईल हे सांगता येत नाही. आणि हे तहसीलदार शासनाने बदनाम करण्याचं काम करून राहिले. मतदारसंघात 3 तहसीलदार आहे पण 2 तहसीलदार रात्री 2 वाजतापासून काम करून राहिले. पण हा पाटील, सुनील पाटील नावाचा अकोल्याचा तहसीलदार हा मतदारसंघात गेला नाही. त्यामुळे लोक चिडले अध्यक्ष महाराज. आणि या तहसीलदारावर कारवाई झाली पाहिजे अध्यक्ष महाराज. आणि लोकांना दिलासा दिला पाहिजे. मदती सन्माननीय हरीश पिंपळे साहेबांनी जो मुद्दा मांडलेला आहे आता लगेच माहिती घेतली जाईल. आणि जर तहसीलदार 2 तिथे गेले तर तिसऱ्या तहसीलदारांनी हलगर्जीपणा केला असेल तर त्यांच्यावर कारवाई केली. मदत तर केलीच जाईल, लगेच मदत पाठवली जाईल अध्यक्ष महोदय.